अरे थांबा, पहिले बनियन घालायचे असते, त्याच्यानंतर माणूस शर्ट घालतंय ना. पहिले पाटून बघा, त्याच्यानंतर पाटू बघा. यो पाटू आहे, आणि जर पाटून बघितलं असतं तर माझा कशाला ऐकतात. तू गप्पस, तुझा मैले खराब. युवराज माझ्या बच्चा, तू मला काहीही बोल, मला काहीही तुझं वाटत नाही. जा आराम कर जा. अरे तुम्हाला माहित आहे का, आपले गाव चोर होईल तन ते काल काल अंगाला तेल लावून येतात. मी आता जागून त्यांना मी आता बघीन. तुला माहितीये ना काल विनायक माल्याला कसा चोरावी पकडून नेला. ए पोरांनो, तुम्ही तुमच्या घरी जा. ए चल मम्मी, चाचावून गलाय दिल घालू ते मी तुझ्या पप्पाला लावसा. माया तुझी थोर देव तू सदा बर, जगण्याचं मोल दे कचे साकड घाली तो गाभाऱ्यात माथा. अभाळावरून राहू दे कृपा, नमन तुझे मी करीतो देवा. भरून झरू दे तुझी चर कृपा. चोर आलेत आणि ते चोर पकडण्याची जबाबदारी सगळी तुमच्यावर सोबवतो. ती गली में चोर रे, आपल्या गावात चोर रे. 50 मी एकटा. अरे सलोका पलो केली मी त्यांना, उलट धावताना. अरे पण आपण तर सरळ धावतो ना. तू चोर आहे का? नाही. अरे असा कारा घेतला ना मी त्यांचा, चड्डा घालताना ते. चड्डा तर आपण पण घालतो. ते चोरीच्या घालतात, आपण स्वतःच्या पैशाचे घालतो. काही डेंजर आहे मी त्यांना असा असा चोपला ना मिनी. मी बोललो गावाची सेवा माझी जिम्मेदारी आहे, कुत्र्या सारखा चोपला त्यांना. हे साठ होत. त्यांनी मला आशी दिली, त्यांना तशी दिली. चोर भाऊ, अरे माझ्या पायाशी आला, पटांगण घालत पायाशी. माफी मागत होता. चोर भाऊ मला माफ करा, मी जीवेची भीक मागत होता. भीक? मी जीवेची भीक मागतो? चोर भाऊ मला माफ करा. बोंबलत होता, बोंबलत. मी बोललो माझ्या गावाचा पुरा परत डोलं वर करून बघशील तर तुझा डोलं पोरील. गावाची माझं काय लेणं घेणं नाही, खड्ड्यान गेला काम. गावासाठी जीव जळत माझा. अरे गुदगुल्या होता कारण नाकांडाही मत बस. अरे पारंबे बिरंबे बघ, नाका तोंडा घुटतील बारू. काय ऐक ना,
ते साठ होते का? हाँ आणि तू एकटाच? हाँ शाबास माझा युवराज माझा बच्चा शाबास सरपंच साहेब मी त्यांना पाकराला धावतो माझ्या अंगावर वरतून नारळ फेकत होती आपल्या गावात तर सगळे आंब्याचे झाड आहेत बघा ना काय सरी जादू आहे पण मिनी सरपंच साहेब मिनी त्या चोरांचा वाटोळा लावला आणि त्यांना आकलून लावली शाबास माझ्या पोरा शाबास तुम्ही गावासाठी खूप छान काम केलेलं आहे काय पाहिजे बोल तुला कामाला लावू का बोल नको सरपंच साहेब मी कामाला नाही लागू शकत मी फुकटे आपल्याला फुकट खायची सवय लागले काय पाहिजे बोल तुला सरपंच साहेब मला काय नको काय बोल तू सरपंच साहेब मला काय नको काम चांगलं केलं नाही बोल बिनधास तू सरपंच साहेब मला काय नको तू काय देऊ बोल तुला पुरकी टीव्ही आहे का कारण आहे अरे पोरिया तो तूच ना ज्यांनी या गावाला संकटापासून वाचवलं कितीतरी चोरी व्हायच्या वाचवल्या अरे ये पोरिया ये जेवायला ये घरा ने नको वहिनी मला काय नको ही वॉशिंग मशीन तुमची आहे का हो बरी आहे ना आम्हाला काय माहिती बाबा वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन आम्ही गरीब लोक आमच्या आशीचं हात झिजलं कपडा हातून धुवून धुवून पण तुम्ही टेन्शन नका घेऊ वहिनी तुमच्या वॉशिंग मशीनला काय नाही होऊ शकत कोण हात पण लावू शकत जोपर्यंत मी आहे ना गावाची सेवा करायला काही नाही होणार तुम्ही धो वॉशिंग मशीन मध्ये कपड माझी आईच धुवील हातानं कपड अरे पोर्या तू म्हणून ही वॉशिंग मशीन या मशीनचा खरा हकदार तर तू अस ग्यार गावाला चोरापासून वाचवला अरे तुझी ही लायकी आहे का ठीक आहे माझी गाडी घेऊन जा तू काय करतोयस उतर 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 माझी गाडी घेऊन जा तू करा का हा मग ठीक आहे तुझी लायकी आहे का आपण तर लपून छपून चोऱ्या करतो हा तर खुलेआम चोऱ्या करतोय याचा काटा काढायलाच पाहिजे ए बाळा काय रडतोस काय झालं सांग 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 सावका सांग काय झालं काय नाही अण्णा आनंद सुरू आहे हो हो पण काय झालं ते सांग मी गावाची सेवा केली गावातून चोर पळवून लावलं म्हणून आज तुम्ही मर्सिडीज मध्ये फिरू शकतो तुमच्या सुखाने नाही तर ही पण चोरांनी नेली असती आनंद अश्रू हो
अरे तुझ्या मुलेस तर माझी गाडी सुरक्षित आहे. तुम्ही फिरा मर्चडीत, आम्ही फिरू गरिबीत. नाही नाही नाही, तुम्ही सुखी राहा, पण मी गावावर कधी संकट नाही येऊन द्यायचो. अरे असं नको बोलू रे. अरे तुझ्या मुले आम्ही सुरक्षित. माझी गाडी माझी जर नेलीसी चोरली तर काय. एक काम कर, रडू नको. ही गाडी मला दे, माझी गाडी तू घेऊन जा. अरे मस्का, तू तिचा हकदार आहेस. अख्ख्या गावाचा तू एवढा कल्याण केलंस आणि मी गाडी घेऊन काय करू. हो, पण तुझ्या चांगल्या कामाची पावती आहे रे बाला. एवढी पण कास नव्हती. कसली अनकम्फर्टेबल हे. बस अरे इकडे तिथे आहे का. भारी काम आहे. गोरी पोरा फ्रेंडशिप करायला, लवशिप करायला, लग्न करायला, नाही काली पोरा हाताच्या नसा कापायला, सुसाईड करायला, विष खायला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, इतिहास आहे. गोऱ्या पोरींचं लग्न काल्या पोरांशीच होतंय, ना काल्या पोरींचं लग्न गोऱ्या पोरांशीच होतंय. अरे सगळ्या गोऱ्या पोऱ्यांनी गोऱ्या पोरींची लग्न करायचं होतं, आमच्यासारख्या सुंदर पोरांनी जायचं कुठं. झाली कोंबऱ्याची कोंबरा कुठं गेला रे. अन भाऊच्या हल्लीला कोंबरा कापला रे. जाऊ द्या सुमित गाडी, कशाला लावी गोळी. लावायची नाही गाडी, थांबायची नाही. सुसत बुंगात गोळी नको दे ताळी. हरमुक्या 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 हरमुक्या.